माय मराठी माय बोलीचं महाचॅनल विश्वेश्वर भागवतराव वडिले शिवा कर्मचारी महासंघाचा एक कार्यकर्ता आणि एक अप्पाचा निसीम भक्त की ज्यांची अप्पाच्या विचारावर आम्ही म्हणजे आमची वाटचाल चालू केलेली आहे आणि अप्पांचा जो आमच्या म्हणजे मुळाशी आमच्या घराण्यापासूनचा जो संबंध आहे ऋणानुबंध अगदी आमच्या आजोबापासून अप्पांचा आणि आमचं हे नातं अगदी जुळून आलेलं आहे. जवळून आम्ही म्हणजे अप्पांचा हरेक गोष्टीमध्ये कुठलीही अडचण असेल तर आम्ही अप्पांसमोर जात गेलो. एवढंच नाही तर साध्याच कुणाचं असं अप्पा हे फक्त म्हणजे महान असं व्यक्तिमत्वच नव्हतं तर ते विद्वान असे एक गाडे अभ्यासक गाडे पंडित डॉक्टर होते. छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये किरकोळ काही समस्या असतील घरामधल्या कोणत्याही अडचणी असतील छोटं मोठं दवाखान्याचं काम असेल तर आम्ही अप्पांना विचारायचं अप्पा की मला हे त्रास होतो आहे तर एक अतिशय म्हणजे मनमोकळेपणानं अप्पांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन करून बेटा ही गोळी लागते याला हे घे अशा पद्धतीचं अप्पा नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत राहायचे आणि असे मार्गदर्शक आमचे राष्ट्रीय संत ज्यांना वसुंधरा रत्न म्हणून ज्यांना सन्मानित करण्यात आलं शासनातर्फे असे एक महान विभूती आपल्यामधून निघून गेली. निश्चितच या खूप आम्हाला ह्याचे दुःख वेदना होत आहेत हे आम्हाला म्हणजे फार मोठं जसं की आमचं छत्र हरवल्यासारखं आम्हाला हे वाटतं आहे आणि या उणिवेतून आम्ही म्हणजे आमचं दुःख भरून कसं निघावं आणि ही पोकळी कशी निर्माण हे भरून जाईल एक विश्वराला माझं एक साकडं आहे की आप्पासारखं असं कुठंतरी एखादं नवीन व्यक्तिमत्व या पृथ्वी तलावर तयार व्हावं आणि हे भक्तिस्थळ आप्पानं जी ही संकल्पना उभी केलेली आहे ते निश्चितच त्या आप्पाच्या ठिकाणावर एखादी कुणीतरी जन्म घेऊन ही ऋण पुढे चालू करावं आणि ही जी परंपरा आहे अशाच पद्धतीनं पुढं चालू राहावी. निश्चितपणानं आप्पांचं जे मार्ग आहे आप्पानं जे मार्ग सांगितलेले आहेत त्या मार्गानं आम्ही जाऊन निश्चितपणानं ह्याच्यामध्ये आम्ही ही वाटचाल आप्पाची चालू ठेवू. या ठिकाणी हे भक्तिस्थळ म्हणजे एक पावन असं एक भूमी झाली पाहिजे. या ठिकाणी वेगवेगळे सप्ते अखंड हरिनाम सप्ताह असेल शिवभक्त शिवसांप्रदायाचा सप्ताह असतील वेगवेगळे अनुष्ठान असतील तर हे निश्चितपणाने या ठिकाणी चालवले जातील. या सर्व कमिटीच्या तर्फे हे ठिकाणी हे सर्व केलं जाईल आणि एवढंच सांगून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद.